करू देत की हे बघा, जर 100 ट्रक जर डंपर जर तुम्ही हे काढत असाल, त्याचा अर्थ तुमची महानगरपालिका कचरा उठावताना पेनपडची तुम्ही नाल्या टाकता, त्याचा अर्थ ते नसेल तर तुम्ही आता यांना खोटं बोल माहिती दिली असं सांगणार. आता कळंब्याला जायचं मला बाकी माहिती तुम्ही ऐका. मग कुठनं ओव्हरपूल झालं या बघा, एक मिनिट ऐका, त्यात पाणी दिसणार नाही बरोबर आहे. मग ओव्हरपूल कळवा होतोय, ज्या वेळेला पंपिंग खेचत नाही पाणी त्यावेळेला ओव्हरपूल होतोय. नाही ऐका ना, ऐका मला एक उत्तर द्या. कोल्हापुरात आता पाऊस पडलाय आणि ओव्हरपूल व्हायला असं म्हणायचं आहे का तुम्हाला? कोल्हापुरात पाऊस पडलाय का? ऐका ऐका ना, या या सुतारवाड्याच्या पलीकडं ओरफोल दाखवा मला. ओरफोलच नाही ना, मग त्यावेळेला हे पंप पाणी खेचत नाही त्यावेळेला हे ओरफोल होत आहे. चला मग पंप आपण आता काय करू, पंप बघू आणि चला त्याला बोलवायचं. अरे तुम्ही काय सांगायची गरजच नाही आम्हाला. तांत्रिक समिती साहेब ऐका तुम्ही, आम्हाला याचा विषयच नाही आहे. समिती असेल तर तांत्रिक वस्तुस्थिती समिती. नाही नाही मला त्याचा विषयच नाही, पाणी वाहायला तांत्रिक समितीला तांत्रिक वस्तुस्थिती सांगायला पाहिजे ना. कुठं ते तिथं त्या त्यांच्या मीटिंग मध्ये सांगावं, कलेक्टरांच्या मीटिंग मध्ये. तुम्ही आयुक्तांना फोन करा, तुमचा अधिकारी येणार असेल तर. मी सक्षम अधिकारी मागितलाय, सक्षम अधिकारी आहे का इथं? उपायुक्त आले का कोण? हे बघा बाकीचं माहीत नाही मला, फोन लावा त्यांना आणि बोलवून घ्या. हे असं कुठलं काय, काल बोलवला आला नाही, आज नोटीस देऊन सुद्धा तुम्ही तुमचा अधिकारी इथं जागेवर हजर नाही, हे काय बरोबर नाही. करू देत की हे बघा, जर 100 ट्रक जर डंपर जर तुम्ही हे काढत असाल, त्याचा अर्थ तुमची महानगरपालिका कचरा उठावताना पेनपडची तुम्ही नाल्या टाकता, त्याचा अर्थ ते. आले तिथं सगळे मी अंकुश पाटील, क्षेत्र अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर. पाहणीसाठी आलेला आहात तुम्ही, काय नेमकी परिस्थिती आता तुम्हाला दिसते, काय नेमकी अवस्था आहे आता? आता पाहणी करण्यासाठी आलो आहे. जयंती नाल्यामध्ये पाण्याचा ओव्हरफ्लो दिसत आहे, कचरा काढण्याचं वगैरे काम महानगरपालिकेकडनं चालू आहे, पंपिंग पण चालू आहे. पण महानगरपालिकेच्या जे फडके पाटील आहेत त्यांनी सांगितलं की कालच्या थोड्याशा पावसाच्या ह्याच्यामुळं ओव्हरफ्लोचं प्रमाण झालेलं आहे, तर पाणी ओव्हरफ्लो होऊन जात आहे नदीमध्ये. ते किती धोकादायकता आहे हे, आणि ते त्याच्यावर वेळीच उपाययोजना नाही केल्या तर किती घातक हे ठरू शकणार आहे नागरिकांचं? म्हणजे पाणी जे नाल्याला जात आहे ते नदीला मिसळणारेच आहे, पण काही धोकादायक वगैरे हे आता मी तसं काही सांगू शकणार नाही. पावसाचं कारण तुम्ही 2 दिवसापासून काल देखील तुम्ही येतो होता, तुम्हालाही पावसाचं कारण पडतंय तेवढा पाऊस झालेला आहे असं वाटतं? ओव्हरफ्लो ओव्हरफ्लोविषयी कसं आहे, ओव्हरफ्लोच्या आपल्या जसे वापर पाण्याचा वगैरे असतो तसा आपल्या 10 सकाळच्या दरम्यान वापर पाण्याचा असतो, त्यामुळं पाऊस प्लस वापर हा दोन्हींच्या ह्याच्यामुळं ओव्हरफ्लो असू शकतो.
कारण काल आम्ही होतो, काल ओव्हरफ्लोचा वगैरे तसा हे नव्हता. येतो प्रदूषण नियंत्रण मंडळानं महापालिकेवर आतापर्यंत सगळ्या कारवाया केलेल्या आहेत. नोटिसा बजावर आहे, बँक गॅरंटी जप्त केली, वीज कनेक्शन तोडलं, सगळ्या म्हणजे तुमचे सगळे कागदी घोडे नाचून झालेले आहेत. तरी सुद्धा महापालिकेला गांभीर्य नाही, प्रदूषण नियंत्रण मंडळाला गांभीर्य नाही. आता पुढची कारवाई काय असणार आहे तुमची? नाही, आता पुढच्या कारवाई म्हणजे आपल्या कोर्टमध्ये, कोर्टात पण आपले हे केसेस चालू आहेत, त्याच अनुषंगानं जे आता काही आपण म्हणजे आलेलो आहे व्हिजिट, की कारण कोर्टानं दिलेले निर्देश वगैरे जे आहेत की त्यांनी नाले अडवून त्याचं ट्रीटमेंट वगैरे करणं, तर ट्रीटमेंटची 76 ML, 17 ML आणि 4 ML नव्यानं चालू झालेलं आहे. ते अशा प्रकारे चालू आहे. अजून पुढच्या ह्याच्यात 6 ML ह्याच्यामध्ये आपल्या दुधाळीला वगैरे आहे, तर ते आणि अजून त्यांना करणं अपेक्षित आहे. कारण कसं आहे, पाण्याचा वापर वाढलेला आहे. पूर्वीचा पाण्याचा वापर आता राहिलेला नाही, तर आता पाणी वाढत चाललेलं आहे आणि ट्रीटमेंट कमी पडत आहे. कोर्टाने नेमकं काय निर्देश दिलेत आणि काय नेमकी तुमच्याकडून अपेक्षा? त्यांनी कोर्टानं म्हणजे आपली ॲक्च्युली कसं आहे, सगळे पाणी जे आहे हे ड्रेनेज व्यवस्थेनं जोडलं गेलं पाहिजे STPला, पण ड्रेनेज व्यवस्था कोल्हापूरमध्ये 100% नाही आहे. त्यामुळे जे नाले आहेत, नाल्यामध्ये ड्रेनेज येतं, तर ते नाले अडवून त्याचं ट्रीटमेंटकडं जाणं अपेक्षित आहे. पण जी आत्ता सध्याची महानगरपालिकेकडे ट्रीटमेंट फॅसिलिटी आहे ती कमी आहे. पंचगंगा नदी ही करवीर नगरीची ही जीवनदायी आहे, परंतु पंचगंगा नदीकाठी असणारे अनेक गावं इचलकरंजीपर्यंत, कुरुंदवाडपर्यंत ही या पाण्यावर अवलंबून आहेत. परंतु काय वस्तुस्थिती आज अशी झाली आहे की या नाल्याला जोडणारे सर्व नाले, कोल्हापुरातले 12 नाले, प्रत्येक गावातले नाले या पंचगंगाला मिळालेले आहेत. त्यामुळं अक्षरशः पंचगंगा नदी ही गटार गंगा झालेली आहेत. याबाबत माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. याचिका दाखल केल्यानं न्यायालयानं निर्देश पण दिलेले आहेत, परंतु पुणे विभागीय आयुक्त, कलेक्टर, महानगरपालिका आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळं उद्या लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. हे बघताय तुम्ही, काळं कुट्ट पाणी सगळं मैला मिश्रित आहे, रक्तसुद्धा यामध्ये अनेक जनावरं कापलेलं रक्तसुद्धा या पाण्यात आहे. हेच पाणी जे कोण मांसाहारी नाही आहेत त्यांनासुद्धा हे पाणी प्यावं लागतं, हे जे दुर्दैव आहे. त्यामुळं काल आम्ही आलो होतो, पण अधिकारी कोणीही हजर नव्हतं, प्रदूषण मंडळाचे अधिकारी फक्त हजर होते. आज जिल्हाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार यांना पाठवलं आहे. महानगरपालिकेचा सक्षम अधिकारी इकडे यायला तयार नाही, फिरकायला तयार नाही. त्यामुळे मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि कोर्टाच्या निदर्शनास पण ही बाब आणून देणार आहोत, कारण यांना काही घेणारच नाही. या पंचगंगा प्रदूषणामुळं NGT ने 38 कोटी रुपयाचा काल दंड केला आहे. या दंडापोटी काल कोल्हापूर महानगरपालिकेचा पर्यावरण अधिकारी याला निलंबित केलेला आहे. निलंबित करून चालणार नाही, किंवा दंड भरला तर तो आमच्या टॅक्स पैशातनं जाणार आहे. या अधिकाऱ्यांच्या पगारातनं हे पैसे कटवायला पाहिजेत, तरच ह्यांना खऱ्या अर्थानं अक्कल येईल असं मला वाटते. नाले सफाईबाबत अनेक वेळेला वल्गना केली जाते की नाले सफाई, नाले सफाई, हे नुसता गाळ हलवला जातोय, प्रत्यक्षात हे काढलं जात नाही. जर तुम्ही नाला सफाईतनं 27 टन प्लॅस्टिक काढलं म्हणताय, 27 टन जर तुम्ही या नाल्यातनं जर प्लॅस्टिक काढत असाल, तर तुम्ही तुमचा कचरा उठाव होत नाही ह्यावरनं दिसतंय. 27 टन हे प्लॅस्टिक कुठून कोण टाकतंय? तर ही महानगरपालिकेचेच कर्मचारी या नाल्यामध्ये कचरा टाकतायत आणि हे सर्व पंचगंगामध्ये मिसळतंय. ही वस्तुस्थिती आहे. याचा काल आजचा अहवाल हा आम्ही पंचनाम्यातनं रेकॉर्डवर घेऊ आणि ह्याबाबतचं सगळं माननीय उच्च न्यायालय यांच्या समोर वस्तुस्थितीचा हा पंचनामा आम्ही समोर आणू आणि त्या पुढे काय न्यायालय न्याय देतं हे आपणाला सांगू.